हेलो, काय बनवताय तुम्ही? काय करताय काम काम? हाँ 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 का बर का आपण हेला सोलतोय ना अगोदर कोणता होता मग? सगळ्यात आधी हा सेट होता, म्हणजे हे दोन नव्हते। हाँ, त्यातनं ते बाहेर पडले ना। हो, मग आता नंतर काय होईल? काही वेळाने हा सेट नसणारच। हाँ, आणि हे दोन सेट असणार आहे, दोघांचं 50-50%। मग हे 50-50% होईल ना। हो, आणि अगोदर हे 100% होतं एकच, है ना। आता म्हटलं तर हे 33-33% म्हणजे 1/3 1/3 झाले। कसं काय 28%? हा, म्हणजे तसं 1/3 पेक्षा कमी झाले असं म्हणायचं तुला ना। म्हणजे हळूहळू कमी होत जाईल, मग त्याचं पर्सेंटेज इकडे वाढत चाललंय। हे लक्षात येते तुमच्या? कस सांग बरं मला, तूच 100% आहे। आता ह्याचे 2/5 आहेत, आता हे जे 2/5 आहेत ना, त्याच्यामुळे ह्याला अर्धा अर्धा केलं, आता समजा हे 2% आहे। हे जे काढलं तर पूर्ण हे 1% बनत आणि 1% बनत। शाबास, म्हणजे ह्याच्यातले ह्याच्यात आणि ह्याच्यात डिवाइड होत जाते आणि ह्याचं पर्सेंटेज कमी कमी होत जाते आणि ह्याचं पर्सेंटेज वाढतंय आणि ह्याचं पर्सेंटेज वाढतंय। म्हणजे पहिल्यांदा फक्त हा एकच सेट होता 100%, बरोबर आहे। आणि नंतर आता त्याचं कमी कमी होत जाणार आहे आणि हे ह्याच्यामध्ये वाढणार आहे आणि हे नंतर मग दोन्ही मिळून 100 असेल, कारण क्वांटिटी तर सेम राहणार आहे। मग हे 50% आणि हे 50% असंच ना। मी ना तिच्याकडे घर आपण नारायणसमोर मागवलंय ना, मग ना त्याच्यात ना एक बेकरी आहे, मी असं देते ना खोट खोट खायला, त्याचे पैसे होऊ शकतात ना कॉइन्स? बरोबर, ह्याच्यांचं कसे पैसे करू शकता तुम्ही आणि तुम्ही टेबल्स पण मोजू शकता ह्याच्यातून। सांग बरं, कसं मोजणार आधी ह्याचं? कसं टेबल मोजू शकता चिंचुक्याचे? तुम्ही दोन दोन चा टेबल करू शकता, तीन तीन चा करू शकता, चार चा करू शकता, पाच चा करू शकता, मोजू शकता। 2 1 2 आता दुसरा सेट आला 2 2 चा, हे असे दोन सेट आहेत ना, म्हणून 2 2 चा 4। नंतर हे 3 सेट आले 2 3 चा 6, हा झाला 2 4 चा 8, 2 5 चा 10, 2 6 चा 12। आता समजा आपल्याला हेच 3 चा करायचा असेल तर 3 चा सेट 3 1 चा 3, 3 2 चा 6, 3 3 चा 9। आता हे 3 3 सेट आहेत ना 9 चे, त्याच्यामुळं नाही 3 सेट आहेत 3 चे, मग त्याच्यामुळे हे झालं 3 3 चा 9। आता तसंच आपण 4 5 6 7 8 9 10 किती पण करू शकतो। आणि सगळे मोजायचे म्हणले कसं करणार मग? सगळे 10 चा टेबल डायरेक्ट 1 पासून पण मोजू शकतो, डायरेक्ट टेबलने पण मोजू शकतो। तसं नाही, तसं नाही, 10 चा टेबल स्टार्ट करायचा। हा, किंवा डायरेक्ट 10 10 चे ग्रुप बनवायचे। हा, म्हणजे लगेच होईल। हे काय केलंय आपण? हे कुठं आणलंय आपण? इच्छा असलं चिंचोक्याच काय हे म्हणजे ह्याच काय बनवलंय अगोदर म्हणून हे उरलंय? आता बघू शकता हे आता ना कमी व्हायला लागलेत। आय थिंक चिंचेच पाणी। हा, चिंचेच पाणी बनवलंय, म्हणजे चिंच आणल्या होत्या आपण, त्याचं पाणी बनवलं आणि उरलेलं हे जे आहे ते आपण सोलून त्याचे चिंचोके काढतोय, बरोबर आहे। आता हे तर सस्ते गोटे झाली, हे तर गोटे झाले। आता बघा कोणतं वाढलं आणि कोणतं संपत चाललंय। आता हे नाम संपायला लागले आणि हे जर तसे, हे जर तुला किती पैसे झाले आता खेळायला? तुला किती पैसे झाले खेळायला? बघ ना इकडे बघ, आता ते पैसे छापायची मशीन।
कोणती सर? पैसे छापायची मशीन म्हणजे कसलं? पैसे कस कोण बनवतात? आपण एकदम करे आपण चिंचक तयार करतोय ना सोलून. आता ह्याच काय करता येईन बरं? ह्याचं काय करता येईन? ह्याचं काय करता येईन? ह्याला ह्याला झाडांमध्ये लावता येईन परत ते नीट व्हायला. कंपोस्ट कंपोस्ट बनवायला आणि माझे पैसे घेऊ शकतात. हा आणि ह्याच्या बिया आपण लावू पण शकतो पाऊस पडल्यावर. नवीन चिंची झाड तयार होते मग. आता पाऊस पण यायला लागला नाही तर. किंवा मग आपल्या पिशव्या असतात ना, पिशव्यामध्ये माती भरून चिंचेची रोप तयार करू शकतो आणि रोप आपण लोकांना भेट म्हणून देऊ शकतो लावायला. भेट म्हणून म्हणजे निसर्गाचं संवर्धन आणि निसर्गाचं संवर्धन पण करू शकतो. चिंची झाड किती छान असतात, मोठे मोठे. आंबट असतं पण आपण त्याला गोड बनवतो आणि ते आपलं आवडतं. पाणीपुरी मध्ये वगैरे आपण किती खातो. भेळ मध्ये भेळ मध्ये भेळ आणि पाणीपुरी आणि त्यात कैरी टाकलं तर छान लागतं अजून. अगं गोड कैरी गोड लागतात, मजा येते ना. चव पण छान असते गो. चव तसे पण चव छान लागते ना आपल्याला. आवड पाणीपुरीचं पाणी आवडतं का नाही आपल्याला? आपण पितो का नाही? अजून म्हणतो एक कोरडी पुरी द्या, अजून थोडं पाणी टाका. आता संपलेला आहे. आता बघू शकता तुम्ही की दोनच सेक्शन शिल्लक राहिलेले आहे. नाही नाही, एक म्हणजे तुझं एक सोलायचं राहिलंय, परंतु हे दोनच ढिगारे राहिले ना. आता बघू शकतोय दोनच ढिगारे. ह्याला पण फोडायचं का अजून? हे चिंचोके फोडून आपण खेळू शकतो. काय फोडायचं? काय असतं रे ते? आपण असं क्रॉस बनवून वगैरे खेळायचो.